कोणत्याही पॅकेटमधील पदार्थ विशेषतः पिण्याच्या पदार्थासाठी स्ट्रॉचा वापर करतो. आपल्या या ड्रिंक्सच्या पॅकेटसोबत एक प्लास्टिकची स्ट्रॉ दिली जाते जिच्या साह्याने आपण ती गोष्ट पितो आणि काम झालं की ते फेकून देतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्हाला ही स्ट्रॉ मिळणार नाही आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांसह प्लास्टिकच्या स्ट्रॉवर 1 जुलैपासून बंदी घालण्याची तयारी सरकार करत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या दुग्ध समूह अमूलने सरकारला पत्र लिहिले. अमूलने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यावर आणि जगातील सर्वात मोठ्या व्यापाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचं अमूलनं म्हटलं आहे. अमूलपूर्वी अनेक शीतपेय कंपन्यांनी प्लास्टिक स्ट्रॉवर सवलत देण्याचं आव्हान केलं होतं, परंतु सरकारने ते फेटाळून लावलंय. अमूलने पंतप्रधान कार्यालयाकडे आव्हान केलं आहे. पीएमओला लिहिलेल्या पत्रात अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर्य सोधी म्हणाले की प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दुधाचा वापर वाढण्यास मदत होत आहे, त्यामुळे ते बंद करू नका. सरकारच्या या निर्णयामुळे अमूल, पेप्सिको आणि कोका कोलासह अनेक शीतपेय कंपन्या हादरल्या आहेत. परंतु सरकारने आपली भूमिका बदलण्यास नकार दिलाय आणि कंपन्यांना इतर पर्याय शोधण्यास सांगितले. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.